वेलेट लगा के चलता है। वेलकम स्टूडेंट्स, मी निखिल शर्मा, एमएससी अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वेणा मृत्यूचा पार्ट सेकंड। ठीक आहे, पार्ट फर्स्ट आपण ऑलरेडी कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे। ज्याने ते लेक्चर नाही पाहिलं आहे त्यांनी ऑलरेडी ते जाऊन त्या लिंक वरती जाऊन ते लेक्चर डिटेल मध्ये पाहणे। त्याच्यानंतर याचा पार्ट सेकंड म्हणजे काय तर संख्यात्मक वेणापती, यालाच आपण म्हणतो अनालिटिकल वे डायग्राम। ठीक आहे, पहिला जो पार्ट आपण बघितला तो होता लॉजिकल वे डायग्राम। आपल्याला काही शब्द दिले होते, त्या शब्दाप्रमाणे आपल्याला आकृती काढायची होती। त्या शब्दामध्ये काय परस्पर सहसंबंध असतो, तो परस्पर सहसंबंध आपल्याला आकृतीद्वारे दर्शवायचा असतो। आता इथे काय आहे मित्रांनो, आता आपल्याला नावातच आहे की संख्यात्मक वेळाप्रती संख्या असणार आहे आपल्याला। ठीक आहे, काही डेटा तुम्हाला दिला गेला असणार आहे, काही आकृत्या तुम्हाला संख्याद्वारे दिला गेला असणार आहे, आणि त्याच्याद्वारे तुम्हाला अनालिसिस करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। कसं आपण बघूया आणि थोडस एक डिटेल मध्ये आपण पुढची एक फेरी पाहूया की नेमकं कशा प्रकारे आपण क्वेश्चन सोडवायला पाहिजे। ठीक आहे, इथं बघा मित्रांनो, मी तीन सर्कल काढलेले आहेत, तीनही सर्कल एकमेकांना ओव्हरलॅप होत आहेत, कोलॅप्स होत आहेत। ठीक आहे, जर मित्रांनो हा जो पार्ट आहे तो असतो ओनली ए, म्हणजे इथे काय असतो मित्रांनो, फक्त आणि फक्त ए चा भाग असतो। इथं जे पण प्रॅक्टिक पार्टिकल्स येतील म्हणजे इथपर्यंत, हे बघा हा जो पार्ट आहे मित्रांनो हे काय आहे तर ओनली ए। इथे जे पण पार्टिकल्स आहेत ते रिलेट कोणाला करतात तर फक्त आणि फक्त एला रिलेट करतात, इथे दुसरी कुठली गोष्ट एंटर करणार नाही। दुसरं त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, हा जो पार्ट आहे तो आहे ओनली बी, राईट। हा जो पार्ट आहे मित्रांनो तो काय आहे तर ओनली बी चा पार्ट आहे, राईट। हा कोणाला रिलेट करतो तर फक्त आणि फक्त बीला रिलेट करतो। इथे जे पण पार्ट किंवा जे पण पार्टिकल्स इथे येतील, राईट, इथे जे पण पॅरामीटर्स येतील ते फक्त आणि फक्त बीला रिलेट करतात। त्याचप्रमाणे मित्रांनो हा जो खालचा पार्ट आहे हा आहे ओनली सी। हा जो पार्ट आहे मित्रांनो हा रिलेट कोणाला करेल, फक्त आणि फक्त सी ला रिलेट करेल। इथे जे पण पार्ट येतात जे पण पार्टिकल्स येतात ते फक्त आणि फक्त बिलॉंग करतील सी ला। त्याचप्रमाणे मित्रांनो इथे या दोन्हीच्या मध्ये, राईट, इथे बघा मित्रांनो हा जो पार्ट आहे हा रिप्रेझेंट करतो ए आणि बी ला। हा रिप्रेझेंट कोणाला करतो तर ए आणि बी ला। इथे सी येईल का तर नाही, आणि हा जो पार्ट आहे तो रिप्रेझेंट करतो बी आणि सी ला, बी आणि सी ला। आणि हा पार्ट आहे तो रिप्रेझेंट कोणाला करतो बघा मित्रांनो ए आणि सी ला। हा पार्ट कोणाला करतोय हे बघा लिहिलं आहे ए आणि सी ला, इथं बी नसणार आहे। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ या दोघांमधला कॉमन इथं येईल, या दोघांमधला कॉमन इथं येईल आणि या दोघांमधला कॉमन इथं येईल। आणि तिन्ही मध्ये पण जे कॉमन पार्टिकल्स आहेत, तिन्ही मध्ये पण जे कॉमन आहे मित्रांनो ते कुठे येतील तर इथं मध्ये येतील। हे जे कुठे येतील हे तिन्ही मध्ये कॉमन पार्टिकल्स म्हणजे ए बी आणि सी, ए बी आणि सी हे तिन्ही मधले कॉमन तिथं मध्ये। तर हीच संकल्पना, हीच थेरी आणि हीच कन्सेप्ट आपल्याला क्वेश्चन सोडवताना वापरायची आहे। तर ती कशा प्रकारे बघा, पहिल्या टाइपच्यामध्ये आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देणे। ठीक आहे, एक आकृती दिली गेली असेल तुम्हाला त्या आकृतीचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील। आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे दिलेल्या माहितीनुसार आकृती तयार करणे, म्हणजे एखादी माहिती असते आणि त्या माहितीनुसार आपल्याला काय करायला लागतो तर आकृती तयार करावी लागते। तर पहिला पार्ट आपण व्यवस्थित बघूया की आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे। तर बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन दिला गेला आहे आपल्याला, खालील आकृतीचा अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। तर ही आकृती दिली गेली आहे, राईट, तुमच्या स्क्रीनवरती ही आकृती आहे। इथं बघा मित्रांनो हे आर्टिस्ट आहे, हे जे रेक्टॅंगल आहे याला आपण आर्टिस्ट असं रेफर करू शकतो। इथं क्वेश्चन दिलं गेलं आहे आपल्याला, त्यानंतर हे सर्कल आहे, तर सर्कलला आपण प्लेयर असं रिलेट करतो, आणि हे आहे ट्रायंगल, ट्रायंगलला आपण डॉक्टर असं रिलेट करतो। याचा अर्थ मित्रांनो या स्क्वेअर मध्ये जे पण पार्टिकल्स, जे पण एलिमेंट किंवा जे पण अंक आले आहेत ते सगळे आर्टिस्ट आहे। त्याचप्रमाणे हे जे सर्कल आहे त्या सर्कल मध्ये जे पण अंक आलेले आहेत ते सगळे काय आहेत तर प्लेयर आहे, आणि हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल रिप्रेझेंट करतोय डॉक्टरला, म्हणजे या ट्रायंगल मध्ये जे पण पार्टिकल्स किंवा जे पण अंक आलेले आहेत ते रिप्रेझेंट कोणाला करतोय तर डॉक्टर या प्रोफेशनला रिप्रेझेंट करतो। तर या माहितीच्या आधारे आपल्याला काही क्वेश्चनची आन्सर करायचं आहे। तर कशा प्रकारे बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन दिला गेला आपल्याला किती डॉक्टर कलाकार किंवा खेळाडू नाही असं दिलेले, म्हणजे आपले किती डॉक्टर म्हणजे काय तर टँग, म्हणजे यातले काय तर टँग हे डॉक्टर, बरोबर, म्हणजे यातले किती डॉक्टर काय विचारले कलाकार किंवा खेळाडू नाहीत।
कलाकार किंवा खेळाडू नाही मला असं दिलेलं आहे. आता इथं बघा, कलाकार आणि खेळाडू नको, कलाकार आणि खेळाडू नको म्हणजे काय? आर्टिस्ट म्हणजे काय मित्रांनो? कलाकार. आर्टिस्ट म्हणजे काय? तर कलाकार हे काय आहे? कलाकार आहे. सर्कल म्हणजे काय आहे मित्रांनो? प्लेयर म्हणजे खेळाडू. हे याला काय रिप्रेझेंट करतो आपण? याला काय रिप्रेझेंट करतो? तर बघा मित्रांनो, कलाकार किंवा खेळाडू नाही असं दिलेले. कलाकारसाठी काय आहे मित्रांनो? तर हे रेक्टॅंगल आहे. खेळाडूसाठी काय आहे? तर सर्कल. तर बघा मित्रांनो, मला काय सांगितलंय? असे किती डॉक्टर आहेत? ठीक आहे, म्हणजे जे कुठे येतात, जे कुठे येतात मित्रांनो, या ट्रायंगल मध्ये येतात ते कलाकार किंवा खेळाडू नाही. कलाकार म्हणजे याच्यामध्ये नको आणि सर्कल मध्ये नको. म्हणजेच काय बघा मित्रांनो, इथं नको म्हणजे हे नको आहे. बघा हे नको, हे नको. ठीक आहे, आणि अजून काय नको? सर्कल वाला पार्ट जे नसले हे पण नको, हे पण नको. आता बघा काय आहे, किती राहिलं? तर 17 जे या पार्टिकल मध्ये, या ट्रायंगल मध्ये, म्हणजे 17 लोक किंवा 17 हा अंक, 17 काय येत? डॉक्टर हे खेळाकार किंवा खेळाडू नाही. पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक ए हे माझं या क्वेश्चनच बरोबर आहे. मला काय विचारलं गेलंय आणि काय नकोय हे ओळखणं म्हणजे वेन डायग्रामचे क्वेश्चन सोडवू. इथं काय पाहिजे रे? डॉक्टर पाहिजे, म्हणजे कशात पाहिजे? ट्रायंगल मध्ये पाहिजे. कलाकार किंवा खेळाडू नाही म्हटलंय म्हणजे सर्कल मध्ये नको, सर्कलच्या बाहेर पाहिजे. अजून ट्रायंगल मध्ये पण नको, त्याच्या बाहेर पाहिजे. याच्यामध्ये अंक मी घेणार का? नाही. मग मी हे सगळे रफ करू, हे सगळे काय केले मी? रफ. आता फक्त एकच अंक दिसतोय मला, 17 जो म्हणजे बरोबर आन्सर आहे. म्हणजे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक ए हे बरोबर आन्सर. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. काय केले गेले बघा, खेळाडू आणि कलाकार दोघे किती डॉक्टर आहेत? खेळाडू आणि कलाकार हे दोघे किती डॉक्टर आहेत असं दिले गेले. म्हणजे मला खेळाडू आणि कलाकार दोन्ही पाहिजे आणि तिथे डॉक्टर नको पाहिजे. म्हणजे पहिल्याचं डॉक्टर होणं लागेल म्हणा, म्हणजे हे ट्रायंगल, म्हणजे मला हे पाहिजे. याच्यातलेच जे अंक आहेत ते माझं आन्सर येईल. ठीक आहे, हे मला पाहिजे. पण त्यातलं पण खेळाडू आणि कलाकार पण पाहिजे. म्हणजे खेळाडू आणि कलाकार, खेळाडू म्हणजेच काय? आर्टिस्ट. प्लेयर्स कलाकार म्हणजे आर्टिस्ट. तर म्हणजे काय बघा मित्रांनो, हे पाहिजे मला, त्याच्यासोबत पण मला, त्याच्यासोबत मला काय पाहिजे? सर्कल आणि रेक्टॅंगल. सर्कल आणि रेक्टॅंगल पाहिजे. खेळाडू आणि कलाकार, खेळाडू आणि कलाकार किती डॉक्टर आहे बघा. म्हणजे याच्यात पण पाहिजे मला सर्कल आणि याच्यात पण पाहिजे. बघा बरं काय येतो, कॉमन कॉमन काय येतो बघा. तिन्ही मध्ये कॉमन काय आले? ही गोष्ट कॉमन आली ना, ही गोष्ट कॉमन आहे. तिन्ही मध्ये कॉमन पाहिजे, तिन्ही मध्ये कॉमन ही गोष्ट आहे. तर पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक 3 हे माझं बरोबर आन्सर येईल, ज्याचा आन्सर 3 आहे. ठीक आहे, म्हणजे खेळाडू आणि कलाकार दोघे किती डॉक्टर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण. किती कलाकार खेळाडू नाही? किती कलाकार हे खेळाडू आहे? म्हणजे याचा अर्थ कलाकार हवा. कलाकार म्हणजे काय? तर आर्टिस्ट. आर्टिस्ट म्हणजे काय? कलाकार. किती कलाकार म्हणजे मला काय पाहिजे? रेक्टॅंगल हे पाहिजे मला. हे काय आहे? तर खेळाडू आहे, म्हणजे मला सर्कल मध्ये हवा. या दोन्ही मध्ये कॉमन आहे, या दोन्ही मध्ये कॉमन आहे बरोबर. या दोन्ही मध्ये कॉमन काय आहे? या दोघांमध्ये कॉमन हे एक आहे, हे हा 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 जो भाग आहे तो दोघा कॉमन आहे. म्हणजेच 22 अधिक 3 बरोबर काय येतं? 25. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याच बरोबर. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर. किती कलाकार खेळाडू आहे? तर 22 अधिक 3 25 कलाकार हे काय आहे? तर खेळाडू आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. फक्त मला चेक करायचं मित्रांनो की काय पाहिजे आणि काय नको, कुठला पार्ट कॉमन पाहिजे, कुठला पार्ट नको. किती खेळाडू ना कलाकार आहेत ना नको, म्हणजे असे किती खेळाडू आहेत ते कलाकार पण नकोयत मला आणि काय नकोय? तर डॉक्टर पण नकोय. ना कलाकार ना डॉक्टर, म्हणजे कलाकार पण नकोय आणि डॉक्टर पण नकोय.
बघूयात आपण आणि कोण पाहिजे तर किती खेळाडू म्हणजे खेळाडू म्हणजे काय प्लेयर म्हणजे मला सर्कल मोजणारी चिप पाहिजे हे पाहिजे मला हे हवे त्याच्यामध्ये ते कलाकार नसले पाहिजे आणि डॉक्टर पण नसले पाहिजे म्हणजे याच्यात नको आहेत मला कलाकार म्हणजे काय तर आर्टिस्ट आर्टिस्ट म्हणजे काय याच्यात नको आहेत याच्यात नको अजून कशात नको आहे डॉक्टर डॉक्टर पण नको आहेत डॉक्टर म्हणजे काय नको याच्यात पण नको याच्यात देखील नको पण सर्कलमध्ये पाहिजे सर्कलमध्ये पाहिजे म्हणजे खेळाडू पाहिजे ते काय पाहिजे तर खेळाडू पाहिजे तर बघा काय होतं माझ्याकडे फक्त 25 होतं फक्त 25 होतं पर्याय क्रमांक ए हे माझं या प्रश्नाचं काय मित्रांनो बरोबर होतंय फक्त चेक करायचं मित्रांनो की मला काय हवंय आणि काय नको किती कलाकार हे ना खेळाडू आहेत ना लक्ष आता इथं बघा थोडस वेगळं विचार किती कलाकार कलाकार म्हणजे काय तर आर्टिस्ट हे हवे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो हे हवे ना खेळाडू आहेत ना डॉक्टर ते खेळाडू आहेत ना डॉक्टर म्हणजे खेळाडू नको आणि डॉक्टर पण नको याचा अर्थ खेळाडू म्हणजे सर्कल मध्ये नको सर्कल मध्ये हा आला हा नको सर्कल मध्ये नको आणि कशामध्ये नकोय डॉक्टर नकोय म्हणजे ट्रायंगल मध्ये पण नकोय म्हणजे आणि हे पण नको कारण ट्रायंगल मध्ये येते सर्कल आणि ट्रायंगल या दोघांमधलं भाग नकोय राहिलं काय फक्त 30 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं बरोबर पर्याय क्रमांक सी 30 हे या प्रश्नाचं बरोबर पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो इथं काय केलं गेलं मित्रांनो खाली आकृती छोटा चौकोन इंग्रजी जाणणाऱ्या व्यक्तींना मराठी जाणण्यासाठी त्रिकोण ठीक आहे तेलुगू जाणण्यासाठी मोठा चौकोन आणि हिंदी जाणण्यासाठी वर्तुळदर्शी ठीक आहे इथं प्रत्येक लँग्वेज दिली गेली आपल्याला ठीक आहे मग अशा तीन सर्कल दिले होते आता आपल्या 4 ते 5 डायग्राम्स दिले गेले त्या आपल्या कंबाईन करून दिले तर त्या आपल्याला व्यवस्थित सोडवायचे तर कशा प्रकारे हे मराठीचं आहे आपलं त्रिकोण म्हणजे मराठी आहे ठीक आहे स्क्वेअर म्हणजे इंग्लिश आहे छोटा मोठा स्क्वेअर म्हणजे काय आहे तर तेलुगू आणि सर्कल म्हणजे काय आहे तर हिंदी ही लँग्वेज आहे तर बघूया मित्रांनो आपण प्रश्न बघूया आपण काय विचारलं पहिला क्वेश्चन दिले इथं बघा मित्रांनो कन्सेप्ट काय वापरायचं आपल्याला जे या ट्रायंगल मध्ये येतात ते फक्त आणि फक्त मराठी बोलतात या ट्रायंगल मध्ये पण ट्रायंगल सोबत अजून कशात येत असतील तर ती देखील लँग्वेज ते बोलतात जर ट्रायंगल सोबत सर्कल मध्ये येत असेल तर ट्रायंगल सोबत सर्कल वाली लँग्वेज म्हणजे हिंदी पण बोलतात ट्रायंगल सोबत स्क्वेअर मध्ये पण येत असेल तर तेलुगू पण बोलतात ट्रायंगल सोबत मोठ्या स्क्वेअर मध्ये येत असेल तर ती पण लँग्वेज ती बोलतात जितके त्याच्यामध्ये जितके पार्टिकल्स कोनॅक्स होतात किंवा एकत्र येतात जसं की सर्कल स्क्वेअर आणि ट्रायंगल जर तिन्ही एकत्र आले तर सर्कलची लँग्वेज ट्रायंगलची लँग्वेज आणि रेक्टॅंगलची लँग्वेज तिन्ही लँग्वेज ती व्यक्ती बोलू शकते ठीक आहे तर बघूया आपण क्वेश्चन काय विचारले पहिला प्रश्न बघा मित्रांनो काय दिला गेला किती जणांना मराठी आणि तेलुगू दोन्ही भाषा बोलता येतात किती जणांना मराठी आणि तेलुगू दोन्ही भाषा म्हणजे मराठी पण बोलता आली पाहिजे आणि तेलुगू पण बोलता आली पाहिजे म्हणजे या दोघांमध्ये कॉमन पाहिजे म्हणजे कशामध्ये रे हा ट्रायंगल आणि हा रेक्टॅंगल तेलुगू म्हणजे काय इथं राईट या दोघांमध्ये कॉमन काय आहे बघा या दोघात कॉमन आहे हे बघा एक तर 6 आहे ठीक आहे 7 आहे 6 आणि 7 किती झाले मित्रांनो 13 6 हे बघा हे 6 हे बघा हे 7 या दोघात कॉमन आहे कारण ही का हे असं ठीक आहे 6 आणि 7 हीच गोष्ट कॉमन आहे म्हणजे 6 + 7 बरोबर म्हणजे याचा अर्थ 13 जणांना मराठी आणि तेलुगू दोन्ही भाषा बोलता येतात फक्त मला कॉमन पॅरामीटर शोधायचं पुढचा क्वेश्चन घेऊया किती लोक फक्त इंग्रजी बोलू शकतात आता मला फक्त इंग्रजी विचारलेलं आहे म्हणजे मला असे लोक शोधायचे आहेत ते फक्त आणि फक्त इंग्रजी बोलू शकतात नो इन अदर लँग्वेज म्हणजे दुसरी कुठलीही भाषा बोलता नाही आली पाहिजे फक्त आणि फक्त इंग्लिश हीच भाषा बोलता आली पाहिजे बघूया आता आपण चेक करू इथे बघा मित्रांनो इंग्लिश या सगळ्यांना इंग्लिश बोलता येतो आणि हेच माझं आन्सर असणार बरोबर परंतु हे जे 5 जण आहेत त्यांना अजून एक भाषा येते जी सर्कल मध्ये आहे हिंदी आणि हे 2 जण आहेत त्यांना ही सर्कलची पण भाषा बोलता येते आणि ही जी स्क्वेअर आहे त्याची पण भाषा बोलता येते तेलुगू म्हणजे या 5 जणांना हिंदी आणि इंग्लिश दोन्ही बोलता येतं या 2 जणांना तेलुगू हिंदी आणि इंग्लिश तीनही बोलता येतं परंतु मला विचारलेलं आहे फक्त इंग्रजी
फक्त आणि फक्त इंग्रजी आणि मला सांगा मित्रांनो ही जी 12 आहे इथं याला फक्त इंग्रजी बोलता येते या दुसरी कुठली भाषा बोलता येते का नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं बरोबर आहे आपल्याला फक्त काय चेक करायचं मित्रांनो की काय कॉमन पॅरामीटर आहे आणि काय कॉमन पॅरामीटर नाही या दोन गोष्टी आपल्याला व्यवस्थित चेक करायचं जे विचारलं जर असं आपल्याला आंसर द्यायचं आहे तर पुढचा क्वेश्चन घेऊया आपण किती लोक इंग्रजी हिंदी आणि तेलुगू बोलू शकतात आता आपल्या तीन भाषा दिल्या आहेत हे बघा इंग्रजी हिंदी आणि तेलुगू म्हणजे तीन डायग्राम मध्ये किंवा इतर तिघांमध्ये कॉमन कुठला कुठली गोष्ट आहे ते मला शोधायचं आता मला सांगा इंग्रजी म्हणजे कुठे मित्रांनो तर इथं आला पाहिजे इथं आला पाहिजे इंग्रजी म्हणजे त्यानंतर हिंदी आहे हिंदी म्हणजे कुठं आला पाहिजे मित्रांनो सांगा मला हिंदी म्हणजे कुठं आला पाहिजे तर सर्कल मध्ये देखील आला पाहिजे सर्कल मध्ये देखील आला पाहिजे त्यानंतर तेलुगू दिलेला आहे मला तेलुगू म्हणजे कुठं आला पाहिजे मित्रांनो तर तेलुगू म्हणजे बघा इथं दिलेलं आहे तर इथं देखील आला पाहिजे या तीन डायग्राम मध्ये आला पाहिजे तो अंक तीनही डायग्राम मध्ये कुठला अंक येतो बघा सात इथं का नाही सात याच्या देतो तीन इथं का नाही पाच इथं का नाही पाच खाली येत नाही आठ अकरा हे पण नाही फक्त दोन ही संख्या या तीनही मध्ये कॉमन आहे कसं बघा इथं पण येते या हिरव्यामध्ये पण येतो पिवळ्यामध्ये पण येते हिरव्यामध्ये परंतु बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या कुठे ना कुठेतरी दोघांमध्ये किंवा एकाच कॉमन आहे तिघांमध्ये कॉमन फक्त दोन ही संख्या येते म्हणजे पर्याय क्रमांक दोन दोन लोक या तीनही भाषा बोलू शकतात कुठल्या कुठल्या तर इंग्रजी हिंदी आणि तेलुगू इंग्रजी हिंदी आणि तेलुगू या तीनही भाषा बोलू शकतात मला फक्त चेक करायचं की या तिघात कॉमन काय जास्त लोक लावायचं नाही या तिन्ही भाषांमध्ये कुठली गोष्ट कॉमन येते ती गोष्ट म्हणजे माझं आन्सर असत ठीक आहे मित्रांनो चल पुढचा क्वेश्चन घेऊया आपण किती लोक सर्व भाषा बोलू शकतात सगळ्या भाषा म्हणजे काय तर तेलुगू हिंदी इंग्लिश आणि मराठी या चारही भाषा किती लोक बोलू शकतात असं मला विचारलं तर चेक करा मित्रांनो तो तीनही भाषा बोलू चारही भाषा बोलू शकणारे कॉमन पॅरामीटर आहे हे बघा चार तर येणारच नाही कशाच कॉमन नाही तीन बघा कशा कशात कॉमन आहे हे इथं ट्रायंगल मध्ये आहे सर्कल मध्ये आहे बाकी कशात नाही सहा पण येणार नाही सहा फक्त ट्रायंगल सर्कल मध्ये आहे का सहा तुमच्या बाहेर आहे सात बघा कुठं आहे सात ला काय करतोय बघा बघा सात ला इंग्लिश भाषा बोलता येत नाही तो याच्या बाहेर आहे त्यानंतर दोन दोन बघा इथं दोन ला इथं ही भाषा बोलता येते का ही येते ही येते म्हणजे ट्रायंगलची भाषा म्हणजे मराठी दोन ला मराठी बोलता येत नाहीये पाचला पण मराठी बोलता येत नाहीये आठला पण मराठी बोलता येत नाही अकराला पण मराठी बोलता येत नाही मराठीवर इथंच संपले सगळे नऊला पण मराठी बोलता येत नाही म्हणजे बघा मित्रांनो सगळ्या भाषा म्हणजे या चारही भाषा असा बोलणारा आपल्याला कोणीही सापडत नाहीये कारण चारही मध्ये कॉमन आपला असा पॅरामीटर पाहिजे चारही मध्ये कॉमन काय दिसते का तुम्हाला मित्रांनो तर काही दिसत नाहीये म्हणून पर्याय क्रमांक चार ऑप्शन नंबर डी हे याच बरोबर आन्सर असत जोपर्यंत मला चारही डायग्राम मध्ये चारही डायग्राम मध्ये कॉमन पॅरामीटर सापडत नाही तोपर्यंत मला चारही भाषा बोलणारी व्यक्ती सापडणार नाही आणि या डायग्राम मध्ये मित्रांनो चारही डायग्राम मध्ये एकही संख्या कॉमन नाहीये तीन डायग्राम मध्ये आहे दोन डायग्राम मध्ये आहे म्हणजे तीन भाषा बोलू शकणारी व्यक्ती सापडते दोन भाषा बोलू शकणारी व्यक्ती सापडते एक भाषा बोलू शकणारी पण व्यक्ती सापडते परंतु चारही भाषा बोलू शकणारी एकही व्यक्ती या डायग्राम मध्ये दिसत नाही चालू पुढचा प्रश्न घेऊया आपण तर बघा इथं काय दिलं गेलं मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार आकृती तयार करून आता आपण क्वेश्चन सोडवले की आकृतीनुसार आपण क्वेश्चन सोडवले ठीक आहे आकृतीचा अभ्यास केला आपण राईट त्या आकृतीनुसार आपल्याला जे पण काही क्वेश्चन दिले गेले होते त्या क्वेश्चनचा आपण आन्सर करतो राईट त्याला म्हणतो आपण दिलेल्या आकृतीनुसार क्वेश्चन सोडवले आता आपल्याला सोडवायचं आहे की दिलेल्या माहितीनुसार आकृती तयार करणं राईट एखादी माहिती दिली गेली असेल आपल्याला त्या माहितीनुसार आपल्याला आकृती तयार करायची असते तर ती कशा प्रकारे करायची आपण बघू जर बघा मित्रांनो दोन टर्म किती आहेत ए फक्त दोन सर्कल ए दिला गेला आहे आपल्याला म्हणजे एखादा पॅरामीटर ए असा दिला गेला आहे आणि दुसरा बी असा दिला गेला आहे ठीक आहे आणि हा जो मधला भाग असतो मित्रांनो तो काय असतो ए इंटरसेक्शन बी ए आणि बी मध्ये जे पण कॉमन आहे याला म्हणतो आपण इंटरसेक्शन म्हणजे या दोघांमध्ये जे कॉमन आहे इंटरसेक्शन मध्ये काय कॉमन आणि याला म्हणतो आपण या चिन्हाला म्हणतो युनियन म्हणजे म्हणजे काय म्हणतो आपण आणि
ए आणि बी ए आणि आणि हे काय असतं व ए व बी याला आपण असं देखील म्हणू शकतो ए व बी याला असं देखील म्हणू शकतो ए आणि बी ए आणि देखिए मित्रांनो चल आता बघूया आपण मित्रांनो काय दिले गेले बघायचं जर दोन डायग्राम दिले आहेत आपल्याला किती दोन डायग्राम दिले आहेत म्हणजे ए आणि बी एलिमेंट ए आणि एलिमेंट बी अशा प्रकारे मला दिले गेले तर इथं बघा मित्रांनो जेव्हा मला ए आणि बी ची एकत्रित संख्या काढायची असते काय म्हणतो मी ए आणि बी म्हणजे ए मध्ये किती पार्टिकल्स आहेत आणि बी मध्ये किती पार्टिकल्स आहेत त्या दोघांची एकत्रित संख्या विदाउट काउंटिंग डबल डबल काउंट न करता कारण इथं जे पॅरामीटर्स आहेत इथं जे पार्टिकल्स येणार आहेत राईट ते दोन्ही गोष्टी कॉमन येणार आहेत ए मध्ये पण येणार आणि ते बी मध्ये पण येणार ठीक आहे तर बघा कसं काढायचं तर ए युनियन बी म्हणजे ए अधिक बी त्याला अधिक किती म्हणू शकतो ए अधिक बी या दोघांची एकत्रित संख्या बरोबर काय फॉर्म्युला असतो तर बघा मित्रांनो नंबर ऑफ पार्टिकल्स इन ए ए मध्ये जे पण पार्टिकल्स येत आहेत ते अधिक नंबर ऑफ पार्टिकल्स इन बी म्हणजे बी मध्ये जे पण पार्टिकल्स किंवा ज्या पण संख्या येतात त्या वजा आपण काय करतो नंबर ऑफ पार्टिकल्स इन ए इंटरसेक्शन बी म्हणजे या दोघांमध्ये जे कॉमन आहे ते आपण वजा करतो ते आपण काय करतो मित्रांनो वजा काउंटिंग करताना आपण ए चे पूर्ण मोजतो बी चे पूर्ण मोजतो परंतु हे दोन्ही यातल्या ज्या गोष्टी या गोष्टी आहेत तर दोन वेळा मोजला गेला म्हणजे काय होतं मित्रांनो इथं देखील मोजला गेला आणि इथं देखील मोजला गेला म्हणजे इथले जे एलिमेंट्स आहेत दोन वेळा मोजले गेले असल्यामुळे मी एकदा त्यांना मायनस करतो वजा करतो त्याच्यामुळे मला ए आणि बी या दोघांमध्ये किती जण आहेत एक्झॅक्टली हे मला समजतं ठीक आहे मित्रांनो तर बघूया या दोन संकल्पनेवरती दोन एलिमेंट दिले असतील तर कशा प्रकारे प्रश्न सुरू व्हायचा त्यानंतर आपण बघूया एक दोन आणि तीन एलिमेंट दिले असतील तर मग कशा प्रकारे प्रश्न सुरू व्हायचा ठीक आहे या दोन्ही गोष्टी आपण असं बघा मित्रांनो क्वेश्चन काय काय दिलं गेलं आता आपल्याला याच्यावरती डायग्राम काढायचे असते ठीक आहे आधीच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलं गेलं होतं डायग्राम वरती क्वेश्चन बरोबर डायग्राम आपल्या समोर होती त्या डायग्रामचा अनालिसिस करून आपण क्वेश्चनचे आन्सर दिले हे कशात काय कॉमन येतं राईट कशामध्ये काय पाहिजे कशामध्ये काय नको आता आपला असा क्वेश्चन आहे माहिती दिली गेली आहे माहितीनुसार आधी आपल्याला डायग्राम काढायची आहे त्या डायग्रामचं प्रॉपर अनालिसिस करून मग आन्सर काढायचे इथं डायग्राम आहे का नाही ती आपल्याला बनवायची आहे ती आपल्याला तयार करायची काय केलं बघा मित्रांनो एका महाविद्यालयात 200 विद्यार्थी या त्यांची म्हणजे निवडले म्हणजे रँडमली निवडले ठीक आहे 200 कोणतेही विद्यार्थी जास्त सिलेक्ट करून किंवा असे पॉइंट आउट करून ठरवून नाही येतो 200 विद्यार्थी मी रँडमली निवडले ठीक आहे तर 140 जणांना चहा 120 जणांना कॉफी आणि 80 जणांना चहा आणि कॉफी हे दोन्ही पेय आवडते म्हणजे काय केलं बघा मित्रांनो 140 जणांना काय आवडते तर चहा आवडते त्यानंतर 120 जणांना कॉफी आवडते 120 जणांना काय आवडते कॉफी आवडते ठीक आहे मित्रांनो आणि 80 जणांना चहा आणि कॉफी दोन्ही आवडते 80 जणांना चहा व कॉफी दोन्ही पेय आवडतात चहा व कॉफी आता मी डायग्राम काढतो मित्रांनो इथं या ए समजतो जे त्यांना चहा आवडतो ज्यांना चहा आवडतो ते सगळे ए या सर्कल मध्ये येतील ज्यांना कॉफी आवडते ते सगळे बी या सर्कल मध्ये येतील आणि ज्यांना चहा व कॉफी दोन्हीही आवडतात ते म्हणजे ए इंटरसेक्शन बी ए आणि बी दोघांमध्ये कॉमन अशा प्रकारे डायग्राम ठीक आहे बघूया आता दोन सर्कल काढायला लागतील मला ठीक आहे आता डायग्राम मला स्वतः बनवली आली इथं काय मित्रांनो तर ए म्हणजे काय तर चहा आवडणारी व्यक्ती बी म्हणजे काय तर कॉफी आवडणारी व्यक्ती आणि हे काय येतील तर चहा व कॉफी दोन्ही चहा व कॉफी दोन्ही कॉफी आणि जे मधले व्यक्ती आहेत मित्रांनो ते काय येतील तर चहा व कॉफी दोन्हीही पेय आवडतात दोन्ही तर बघा ए 140 दिला म्हणजे पूर्ण ए ची किंमत 140 आहे बी 120 म्हणजे पूर्ण बी ची किंमत 120 आहे माझ्या तर 140 मी इथं लिहिणार आहे की इथं लिहिणार आहे इथं हा पण भाग ए चा आहे हा पण भाग ए चा आहे मग सर्व इथं लिहायचं इथं लिहायचं
तर बघा मित्रांनो आधी सुरुवात नेहमी नेहमी लक्षात ठेवा अशा क्वेश्चनची सुरुवात नेहमी जितके जास्त पार्ट कॉमन आहे जितके जास्त पार्ट म्हणजे इंटरसेक्शन ज्यांचं जास्त आहे तिथून सुरुवात करायची म्हणजे जर तीन एलिमेंट दिले गेले असतील तिन्ही मध्ये काय कॉमन दिले का ते बघा तिथून सुरुवात करा तीन नसतील दोन दिलेला आहे दोन्ही मध्ये काय कॉमन आहे का तिथून सुरुवात करा राईट आता इथे बघा दोन्ही मध्ये काय कॉमन आहे का हे दिसतं का बघा चहा व कॉफी आवडणारी व्यक्ती 80 आहे म्हणजे 80 इतकी नाही ना पाहिजे 80 इतकीच येणार ऐशी का चला कारण ऐशी जणांना चहा व कॉफी दोन्ही आवडते आता फक्त चहा आवडणारे किती आहे तर 140 आहे तर बघा मित्रांनो एक पूर्ण एची किंमत १४० आहे 80 ऑलरेडी इथे आलेले आहे बघा हे 80 चा पार राईट हे 80 ऑलरेडी इथे आलेले आहे म्हणजे याचा अर्थ जे उरलेले आहेत ते काय असणार आहे 140 मधून मायनस करावे लागेल मला म्हणजे 140 वजा 80 बरोबर काय येईल तर 60 म्हणजे हे जे उरलेले आहेत ते काय असतील 60 अशा प्रकारे हे 60 आणि हे इथले 80 या दोघांची बेरीज 140 होते ज्यांना चहा आवडतो म्हणजे मी बरोबर चालतो माझं सोल्युशन बरोबर आहे 60 आणि 80 बरोबर 140 त्याचप्रमाणे मित्रांनो आता बी म्हणजे कॉफी ज्यांना आवडते ती संख्या आहे तर बी मध्ये आहे परंतु बी मध्ये ऑलरेडी 80 आलेले आहेत ज्यांना कॉफी आवडते ठीक आहे मग राहिले किती तर 120 वजा 80 बरोबर काय येईल तर 40 कारण मित्रांनो हे 80 ऑलरेडी तर आलेले आहेत हे 80 ऑलरेडी तर आलेले आहेत मग आणि पूर्ण बी ची जी किंमत आहे कॉफी पूर्ण ज्यांना आवडते ती 120 आहे म्हणजे 120 वजा 80 बरोबर 40 हे काय येईल तर कॉफी जन 80 तर केले बघा आहे फक्त 60 म्हणजे किती विद्यार्थ्यांना फक्त चहा आवडतो तर 60 आहे विद्यार्थ्यांना 60 विद्यार्थ्यांना फक्त चहा आवडतो आता टोटल विद्यार्थी किती झाले बघा हे 80 हे 60 हे 40 म्हणजे टोटल टोटल किती झाले बघा तर राहिले किती बघा किती विद्यार्थी होते रे 200 विद्यार्थी होते राईट आता बघा मित्रांनो हे 80 आणि हे 60 140 आणि 140 अधिक 40 180 म्हणजे चहा व कॉफी दोन्ही पैकी एक तरी पेय आवडणारे विद्यार्थी किती झाले 180 आता राहिले किती कारण हे ऑलरेडी गेले काय ना काय किती पेय आवडतो आता राहिले किती टोटल आहे 200 मग 200 वजा 180 बरोबर 20 राहिले 20 म्हणजे हे 20 जण आहेत ते यांच्या बाहेर म्हणजे ज्यांना कुठलंच पेय आवडत नाही कोणतेही पेय आवडत नसणार याची लोक आहेत मित्रांनो ती काय आहेत तर यांना कोणतंही पेय आवडत नाही असे किती लोक आहेत तर 20 लोक आहेत बघूया आता हे झालं आन्सर किती सेकंड बघा इथं किती विद्यार्थ्यांना फक्त कॉफी आवडत आता मला सांगा फक्त आणि फक्त कॉफी दुसरा कुठलाही पेय आवडला नाही पाहिजे फक्त कॉफी आवडली पाहिजे तर बघा मित्रांनो फक्त कॉफी आवडणारी संख्या किती आहे तर ही 40 इथं बघा हे 80 म्हणजे चहा व कॉफी दोन्ही आहे 60 म्हणजे चहा आहे आणि मला फक्त कॉफी पाहिजे म्हणजे हे 40 जे आहे ते काय आहे फक्त कॉफी आवडणारी विद्यार्थी हे जे 40 आहे मित्रांनो ती काय आहे तर फक्त आणि फक्त कॉफी आवडणारी विद्यार्थी ठीक आहे तर चला पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे हे लिस्ट काय होते हे बघा हे लिस्ट काय होते तर ज्यांना कुठलंही पेय आवडत नाही ज्यांना कुठलंही पेय आवडत नाही ते असे किती लोक होते 20 लोक तर पुढचा क्वेश्चन बघूया किती विद्यार्थ्यांना चहा किंवा कॉफी आवडत नाही बघा विचारलं किती विद्यार्थ्यांना चहा किंवा कॉफी आवडत नाही हे बघूया तर काय होतं काय चहा किंवा कॉफी चहा किंवा कॉफी हे काय नाहीये आवडत नाही आवडत नाही म्हणजे चहा पण नको आणि कॉफी पण नको न आवडणारे विद्यार्थी सांगते आता किती लोकांना चहा किंवा कॉफी आवडत नाही तर बघा इथं नाही आलं पाहिजे चहा आवडणारा नको कॉफी आवडणारा नको आणि हे पण नको चहा किंवा कॉफी हे पण चहा किंवा कॉफी हे पण ठीक आहे तर बघा मित्रांनो राहिले किती मग 20 म्हणजे हे 20 जे लोक आहेत हे 20 जण जे आहेत ते चहा किंवा कॉफी काहीही न आवडणारे आहेत चहा काहीही न आवडणारे आहेत ठीक आहे मित्रांनो चला पुढचा क्वेश्चन बघूया आता आपण हे समजलं असेल हे जे 20 लोक आहेत ते चहा किंवा कॉफी काहीही न आवडणारे किती विद्यार्थ्यांना फक्त एकच पेय चहा किंवा कॉफी आवडतो किती विद्यार्थ्यांना फक्त एकच पेय चहा किंवा कॉफी आवडतो बघा हे 60 जी विद्यार्थी संख्या आहे त्यांना चहा आवडतो म्हणजे एकच पेय झालं हे 40 जी विद्यार्थी संख्या आहे त्यांना काय आवडतं कॉफी आवडतो त्यांना काय आवडते कॉफी आवडते म्हणजे हे 40
sorry, yes, sir. Adi, and he charges. Saturday charges with the regulation. Manje, Shambar Lokana, Chaha, Kima Coffee. Abla, Chaha, the coffee has delega, Kima put the Chaha delega, coffee delega. Chaha consale, coffee consale. Okay, so don't you know? One time of Kantano, don't you know? The Baka Saturday charges make Shambar Lokana, Chaha, Kima Coffee, Happy Year, Ago. Good. किमान एक पेय किती विद्यार्थ्यांना आवडते आता बघा किमान एक पेय याचा अर्थ काय किमान एक किमान एक हा शब्द खूप खूप महत्त्वाचा आहे किमान एक म्हणजे कमीत कमी एक कमीत कमी एक कमीत कमी एकचा अर्थ कमीत कमी एक पाहिजे पण एक पेक्षा जास्त असेल 2 3 4 5 आणि सो ऑन तरी नाही चालेल 2 पण चालेल 3 पण चालेल 4 पण चालेल 5 पण चालेल पण कमीत कमी एक हवा म्हणजे एक चालेल आणि एक सोबत 2 3 4 5 किती चालेल याला म्हणतो आपण कमीत कमी एक ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे अशा प्रश्न कमीत कमी आणि जास्तीत जास्त एक पेय म्हणजे फक्त आणि फक्त एकच पेय संकल्पना एक संबंध आहे एक पेय एक पेय म्हणजे फक्त एकच पेय फक्त एकच पेय मी म्हटलं कमीत कमी एक आता संधी कमीत कमी एक म्हणजे काय मित्रांनो तर एक तर पाहिजे कमीत कमी परंतु एक सोबत 2 3 4 5 जास्त किती चा पण एक कमीत कमी पाहिजे जास्तीत जास्त एक जास्तीत जास्त एक या आपण कमाल असं काय म्हणतो कमाल किमान आणि कमाल हे सुद्धा हे काय किमान हे आहे किमान कमीत कमी हे आणि हे आहे कमाल जास्तीत जास्त हे याचा अर्थ फक्त एकच्या पुढचा अंक नको एकच्या आधीचा अंक म्हणजे झिरो झिरो भरपूर जण झिरो घेत नाही झिरो महत्वाचा आहे शून्य चालेल काय चालेल मित्रांनो शून्य चालेल शून्य आणि एक जास्तीत जास्त एकच्या पुढे नाही याला म्हणतो आपण कमाल किंवा जास्तीत जास्त तर बघा आता क्वेश्चन मध्ये काय कमीत कमी एक आता मी लिहून दिलेले कमीत कमी एक म्हणजे एक आणि दोन पेय आहेत किती दोन पेय तर एक आणि दोन पेय दोन्ही चालेल म्हणजे याचा अर्थ आधी मी काढणार एक पेय किती जमा आवडतो त्यानंतर आधी ऍडिशन करण्याच्या सोबत दोन्ही पेय किती जमा आवडतो कारण मला कमीत कमी एक विचारलं गेले कमीत कमी एक विचारले गेले त्याचा अर्थ आता कमीत कमी एकच काढतो मी हे 60 जण आहेत त्यांना फक्त चहा आवडतो चालेल मला कमीत कमी एक पेय हे 40 जण आहेत त्यांना फक्त कॉफी आवडतो हे पण चालेल मला म्हणजे 100 जणांना एक पेय आवडतो एक म्हणजे एक आणि कमीत कमी एक जण मी म्हटलं तर पण अधिक आवडतो कारण कमीत कमी एक याचा अर्थ दोन पेय आवडणारे व्यक्ती पण चालतील कमीत कमी एक म्हणजे एक पेय अधिक एक पेक्षा जास्त पेय आवडणारी व्यक्ती देखील चालते मग इथं दोन पेय आवडणारी व्यक्ती किती आहे तर 80 आहे ज्यांना चहा व कॉफी दोन्ही आवडते ज्यांना चहा व कॉफी दोन्ही आवडते म्हणजे 80 अधिक 80 करावं लागेल म्हणजे 180 जणांना कमीत कमी एक पेय आवडतो 180 जणांना काय करतो कमीत कमी एक पेय आवडतं म्हणजे याचं जे आन्सर येईल त्याचं काय किमान एक पेय आवडणारी विद्यार्थी संख्या म्हणजे 180 याला तुम्ही असं देखील करू शकता पूर्ण डेटा मधून किती जण आहेत 200 जण आहेत काहीच न आवडणारी व्यक्ती मायनस करायची काहीच न आवडणारे पेय एकही पेय न आवडणारे असे किती जण आहेत 20 जण आहेत 20 जण जर तुम्ही मायनस केले तर उरलेले काय असतील सगळे कमीत कमी एक पेय आवडणारे व्यक्ती असतील बरोबर तर अशा प्रकारे देखील तुम्ही आन्सर काढू शकता ठीक आहे मित्रांनो हे झालं टू पॅरामीटर साठी आता एक लास्ट संकल्पना बघूया आपण थ्री पॅरामीटर साठी जेव्हा तुम्हाला तीन पॅरामीटर दिले गेलेले असतात त्यावेळेस हे बघायचं मित्रांनो जेव्हा तुम्हाला तीन पॅरामीटर दिले गेलेले असतात म्हणजे ए पण दिला गेला असतो राईट थोडस वेगळं होतं त्यानंतर त्यानंतर तुम्हाला बी देखील दिला गेलेला असतो आणि त्यानंतर सी देखील तुम्हाला दिला गेलेला असतो सी ए बी आणि सी तर मला जर ए आणि बी आणि सी हे तिन्ही एकत्रित करून एकत्र करून
या 3 इंची पर संख्या काढायची असेल तर मी ती कशी काढणार तर बघा ए युनियन बी युनियन सी म्हणजे ए आणि बी आणि सी म्हणजे ए आणि बी आणि सी ते घांचं एकत्रीकरण बरोबर नंबर ऑफ ए पार्टिकल ए मध्ये जितके पार्टिकल असतात ते आधी घ्यावे लागतील नंबर ऑफ बी पार्टिकल बी मध्ये जितके पार्टिकल असतात ते घ्यावे लागतील बघा इथं आधी ए घेतला पण परत बी घेतला बी घेतला आणि ए ला डबल काउंट करतोय म्हणून पुढे मी माइनस करतो पर नंबर ऑफ सी पार्टिकल सी घेतला पर बी ला पण काउंट करतोय ए ला पण काउंट करतोय म्हणून मी काय करतोय बघा ए आणि बी मध्ये इंटरसेक्शन कोण माइनस करतो बी आणि सी पण माइनस करतोय आणि सी आणि ए पण माइनस करतोय कारण यांची जी काउंटिंग करताना इथली जी संख्या आहे ती ए आणि सी मध्ये काउंट केली इथली संख्या सी आणि बी मध्ये काउंट केली इथली संख्या ए आणि बी मध्ये काउंट केली म्हणून मी हे माइनस केलं आधी ही जी संख्या आहे ती तिन्ही मध्ये काउंट केली मी ए मध्ये पण काउंट केली बी मध्ये पण काउंट केली आणि सी मध्ये पण काउंट केली याची काउंटिंग मी किती वेळा केली तीन वेळा केली म्हणून मी याची जी ऍडिशन आहे ती नेटिव्हली तो माइनस करणार म्हणजे जेणेकरून मला हा जो आकडा आहे तो बरोबर एक्झॅक्ट येणार म्हणजे काय करायचंय नंबर ऑफ ए यातले पूर्ण अधिक नंबर ऑफ बी यातले पूर्ण अधिक नंबर ऑफ सी यातले पूर्ण आता माइनस करणार मी पुन्हा कोणाला या तिघांना माइनस करणार एक दोन तीन तर यांची काउंटिंग मी काय केली डबल केली आहे आणि प्लस हे देखील माइनस करणार याच्यामधून ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी हे देखील याच्यामधून माइनस करणार ठीक आहे मित्रांनो आय होप सो समजलं असेल तुम्हाला हे तीन मध्ये कॉमन येतो ठीक आहे त्याच्यामुळे बघूया याच्यावरचे क्वेश्चन आपण कसे करू शकतो पाचशे विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की 49% लोकांना फुटबॉल पाहणे आवडते मला सांगू लागलो ए हा सेट मी फुटबॉल पाहणार नाही फुटबॉल पाहणार असे किती लोक आहेत तर 49% फुटबॉल पाहणारे 49% पुढे 53% लोकांना हॉकी पाहणे आवडते बी हा सेट हॉकी पाहणार असेल इथं सी करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून सी म्हणजे क्रिकेट चला इथं सी करूया आपण सी म्हणजे क्रिकेट सॉरी एफ करू एफ म्हणजे फुटबॉल एबीसी पण येऊ शकता तुम्ही ठीक आहे पण एफ म्हटलं की फुटबॉल लगेच लक्षात येतं असं मी एफ केली त्यानंतर काय दिले मित्रांनो तर 53% लोकांना हॉकी पाहणे आवडते एच म्हणजे हॉकी हे किती टक्के लोकांना आवडते 53% लोकांना लिहून घे एच म्हणजे हॉकी हॉकी पाहणे किती जणांना आवडते मित्रांनो 53% लोकांना आवडते वाचा आणि 62% लोकांना बास्केटबॉल पाहणे आवडते 62% लोकांना बी म्हणजे बास्केटबॉल आणि त्यांना काय आवडत रे तर किती लोक येते 62% बी म्हणजे बास्केटबॉल आणि बास्केटबॉल पाहणे किती टक्के लोकांना आवडते तर 62% 62% लोकांना 27% लोकांना फुटबॉल आणि हॉकी दोन्ही आवडते आता फुटबॉल आणि हॉकी म्हणजे एफ इंटरसेक्शन एच एफ आणि एच मध्ये जे कॉमन आहे फुटबॉल आणि हॉकी दोन्ही आवडणारे व्यक्ती किती आहेत 27% दोन्ही आवडणारे पुढे 29% लोकांना बास्केटबॉल आणि हॉकी दोन्ही आवडते 29% लोकांना बी इंटरसेक्शन एच बास्केटबॉल आणि हॉकी दोन्ही किती जणांना आवडतो 29% डेटा लिहून घ्या फक्त पुढे आणि हॉकी आहे हा आणि 28% लोकांना फुटबॉल आणि बास्केटबॉल दोन्ही पाहणे आवडते म्हणजे फुटबॉल आणि बास्केटबॉल हे कुणाला आवडतं दोन्ही 28% लोकांना 28% लोकांना आणि 5% लोकांना यापैकी कोणताही गेम पाहणे आवडत नाही 5% लोकांना यापैकी कोणताही गेम पाहणे काय करत नाही तर आवडत नाही 5% लोक असे आहेत मित्रांनो ज्यांना कुठलाही गेम पाहणे आवडत नाही तर आता बघूया मित्रांनो सुरुवात कशी करायची इथं बघा मित्रांनो आपल्याला हा जो डेटा आहे तो व्यवस्थित अनालिसिस करून घ्या अनालिसिस तुमच्या नोट्स मध्ये घेऊन घ्या ठीक आहे सोडवायचं असेल
हे सांगा मित्रांनो हे जर 22 टक्के इथं आले तर इथं पण मला पाहिजे ना मग इथं मी डायरेक्ट 22 टक्के लिहू शकतो का 22 टक्के म्हणजे हे आणि हे दोन्ही मिळून येणार म्हणजे मला सांगा मित्रांनो फुटबॉल आणि बास्केटबॉल मध्ये किती आहे फुटबॉल आणि बास्केटबॉल शोधा बरं हे बघा 28 टक्के लोकांना फुटबॉल आणि बास्केटबॉल दोन्ही आवडतं आता 15 तर ऑलरेडी आलेला आहे 15 ऑलरेडी आलेला आहे जसं हे 12 काढलं तसंच मला फुटबॉल आणि बास्केटबॉल कवर करावा लागेल म्हणजे काय 28% - 15% म्हणजे काय 13% इथं येईल 13% लोकांना फुटबॉल आणि बास्केटबॉल आवडतात आणि मग हे तुम्ही इथं जर 13 आलं तर हे 22% ना काय करावं लागेल मायनस करावं लागेल काय करावं लागेल मायनस का मायनस करावं लागेल का मायनस करावं लागेल पहिल्यांदा काय केलं फुटबॉल हॉकी आणि बास्केटबॉल सगळे खेळायला किती काढले 15 या फॉर्म्युलानुसार ठीक आहे त्यानंतर काय केलं फुटबॉल आणि हॉकी या दोघांमध्ये खेळणारे व्यक्ती आहेत किती तर 27 टक्के त्याचे 15 ऑलरेडी आले होते ब्राझील पहा मग मी आता काय करतो बघा फुटबॉल आणि बास्केटबॉल दोन्ही खेळणारे लोक फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळणारे 28% लोक आणि हे 28% लोक ऑलरेडी 15 आलेले आहे आणि 28 मधून 15 मायनस केला तर मला 13 मिळतं म्हणजे इथं 13 आहे म्हणजे फुटबॉल आणि बास्केटबॉल हे दोन्ही खेळणारे या दोघांमध्ये कॉमन आला आहे 28% आणि आता बघा फक्त फुटबॉल खेळणारे आहेत 49% मग हे 12 + 15 + 13 किती होतात 12 + 15 = 13 5 × 8 = 10 आणि हे 4 म्हणजे 40% लोक 40% लोक ऑलरेडी झाले आणि राहिले किती 49% लोकांना फुटबॉल आवडतो खेळणे राहिले किती आता 49 - 40 49 - 40 = 9% लोक राहिले अशा प्रकारे फुटबॉलचं संतुलन कंप्लीट केलं त्याचप्रमाणे आपल्याला आता हॉकी आणि हे काय बास्केटबॉलचं संतुलन कंप्लीट करायचं तर कसं बघा आता बघा सांगितलं मला हॉकी आणि बास्केटबॉल खेळणारे लोक इथं येत हॉकी आणि बास्केटबॉल शोधा कुठं आहे हॉकी आणि बास्केटबॉल हॉकी आणि बास्केटबॉल कुठे बघा हॉकी आणि बास्केटबॉल हे बघा 29% लोकांना हॉकी आणि बास्केटबॉल दोन्ही मग मला सांगा मित्रांनो 15 ऑलरेडी आलेलं आहे म्हणजे 29% सांगितलेलं आहे मग 29 - 15 म्हणजे 14 येईल मग इथं काय येईल 14% लोक म्हणजे बघा इथं हे हॉकी आणि बास्केटबॉल या दोघांमधला हा पोर्शन कॉमन आहे म्हणजे तो किती यायला हवा तर 29 यायला हवा म्हणजे आलं का बघा 15 - 14 = 29 आता बघा इथं 12 इथं 15 इथं 14 फक्त हॉकी आवडणारे म्हणजे हॉकी आवडणारे व्यक्ती किती आहेत हॉकी पाहणे 53% हॉकी वाले आहेत तर ते 12, 15, 14 ऑलरेडी आलेले आहे मग आता किती राहिले बघा किती राहिले याची किंमत मला माहिती किती आहे याची किंमत किती आहे 53% मग आहे किती बघा आता हे 12, 15, 14 5 × 9 = 9 = 11 म्हणजे 4 म्हणजे 41 ऑलरेडी गेलेले आहेत 41% राहिले किती 53 - 41 म्हणजे काय सांगा मला 2 × 1 = 12 किती मित्रांनो 12 तर अशा प्रकारे तुम्हाला बास्केटबॉल देखील काढून घ्यावं लागेल बास्केटबॉल ला काय आहे बघू इथं बास्केटबॉल 62% लोकांना बास्केटबॉल आवडतो त्याचे 13, 15, 14 आलेले आहेत मग 13, 15, 14 किती झालेले 2 42% ऑलरेडी आलेले आहेत राहिले 62% 62% म्हणजे पूर्ण 62% आहे हे 42 ऑलरेडी आले आहे मग राहिले किती 62 × 42 = 20% अशा प्रकारे मी हे डायग्राम कंप्लीट केली आधी मी काय केलं सुरुवात कशी केली बघा मित्रांनो तिन्ही मध्ये काय कॉमन आहे कसं या फॉर्म्युलानुसार त्यानंतर दोघांमध्ये कॉमन शोधत केलं आणि दोघांमध्ये कॉमन कंप्लीट झाल्यानंतर आधी या दोघात बघितलं परत या दोघात बघितलं आणि मग मला यातला सिंगल बघितलं सिंगल बघितलं सिंगल बघा परत हॉकी बास्केटबॉल बघितलं बास्केटबॉल फुटबॉल बघितलं नंतर सिंगल हॉकी शोधला नंतर सिंगल बास्केटबॉल शोधला अशा प्रकारे आपल्याला एक कंप्लीट करायचं आधी काय करायचं तर सगळ्यामध्ये कॉमन जो पॅरामीटर आहे त्याचा अभ्यास करायचा त्याची व्हॅल्यू काढून घ्यायची त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी जर तीन डायग्राम दिला आहे तर तिन्ही मध्ये कॉमन शोधा त्यानंतर दोन्ही मध्ये कॉमन शोधा दोन्ही मध्ये कॉमन शोधून झाल्यानंतर मग सिंगल सिंगल वाला तुम्ही घ्या तुमचा आन्सर येऊन जाईल तर अशा प्रकारे ही डायग्राम कम्प्लीट झाली आहे आपली ठीक आहे आता याच्यावरचे आपण क्वेश्चन पाहूया की कशा प्रकारे क्वेश्चन विचार पाहूया इथं ही डायग्राम आहे तुमच्यासमोर फुटबॉल हॉकी आणि बास्केटबॉल ठीक आहे जे उरलेले आहेत ते काय असतील 5% दिलो ऑलरेडी की 5% लोकांना काहीच आवडत मग मी हे पाहिजे हे 5% जे लोक आहेत त्यांना काहीही आवडत नाही बघायला ऑलरेडी दिलो डेटा आपली जी आता 5% लोकांना काही आवडत तर बघा
किती विद्यार्थ्यांना तिन्ही खेळ पाहायला आवडतात बघा बघा तिन्ही खेळ पाहायला आवडतात किती विद्यार्थी असे ज्यांना फुटबॉल पण आवडतो हॉकी पण आवडते आणि बास्केटबॉल पण आवडतो तिन्ही मध्ये कॉमन फक्त एकच गोष्ट आहे तर कुठली गोष्ट आहे मित्रांनो तर पंधरा म्हणजे 15% लोकांना तिन्ही खेळ आवडतात पाहण्यासाठी तिन्ही खेळ पाहण्यासाठी आवडतात पुढे ज्यांना फक्त फुटबॉल बघायला आवडते आणि ज्यांना फक्त हॉकी बघायला आवडते अशा विद्यार्थ्यांची गुणोत्तर शोधा रेशो विचारते गुणोत्तर शोधायचे पुन्हा पुन्हा तरी मित्रांनो ज्यांना फक्त फुटबॉल बघायला आवडते आता मला सांगा मित्रांनो ज्यांना फक्त फुटबॉल आवडते बघायला त्याची विद्यार्थी संख्या आहे 9% आहे त्या 9% कशाच्या टोटल विद्यार्थी संख्या किती होती 500 होती ना 9% ऑफ 500 आणि 500 9% कसा काढणार जर तुम्ही हे असं करत बसला तर वेळ लागेल 9 भागिले 100 म्हणजे 500 100 100 100 5500 9 5 45 म्हणजे 45 विद्यार्थ्यांना फक्त काय फुटबॉल बघायला आवडतो आणि ऑलरेडी 1% आणि 10% काढायचं शिकवलेलं आहे ठीक आहे आता बघा मित्रांनो इथं 500 आहे इथं एक फॉर्म्युला न वापरता डायरेक्ट कोरोजी माइंड मध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा 500 चा 1% असतो 50 इथं 1 नंतर पॉइंट द्यायचा 500 चा 10% इथं 500 चा 1% काय मित्रांनो तर 50 1 नंतर पॉइंट दिला 500 चा 10% काय असतो 5 2 नंतर पॉइंट आणि मला विचारलाय 9% ऑफ 500 मला 500 चा 1% काढता येतो 2 नंतर पॉइंट देतो 1 आणि 2 युनिट डिजिट आणि 10th डिजिट नंतर पॉइंट देतो 2 म्हणजे काय आली 5 ही व्हॅल्यू आली 1% म्हणजे 5 तर 9 म्हणजे काय 9 45 9% म्हणजे 45 तर 45 ही व्हॅल्यू आहे तर अशा प्रकारे आपला 1% आणि 10% काढू कुठल्याही गोष्टीची कुठल्याही संख्येची फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू किंवा परसेंटेज मध्ये व्हॅल्यू पटकन काढतो ते करून डिवाइड बाय 100 करत बसायचं नाही तेवढा आपल्याकडे वेळ नाही जेव्हा आपण तो येऊन सरतो त्यावेळेस एकदम शॉर्ट ट्रॅक सांगायचं ठीक आहे कशा प्रकारे क्वेश्चन फास्ट होतो तर चला 45 विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळणे आवडते ठीक आहे आणि ज्यांना फक्त हॉकी बघायला आवडते आता हॉकी फक्त कितीला आवडते 12% लोकांना बाकीच्याला काही ना काही आवडतो दुसरं फक्त आणि फक्त हॉकी विचारलेला आहे तर हॉकी फक्त 12% लोकांना आवडते म्हणजे 12% कितीचा 500 चा पण या सगळ्यांचे अंक काय आहे 500 आहे ना 500 स्टुडंट्स 500 विद्यार्थी आहेत तुम्हाला किती विद्यार्थी आहेत 500 म्हणजे 12% 500 आता 12% बघा कसं काढणार एक तर तुम्ही डायरेक्ट असं काढा 12 भागिले 100 म्हणजे 500 मग काय 100 भागिले 100 100 भागिले 500 12 भागिले 60 विद्यार्थ्यांना काय होते हॉकी बघायला किंवा डायरेक्ट असं कर 12% ऑफ 500 म्हणजे 12% म्हणजे काय 10% अधिक 2% म्हणजे 12% आणि 500 चा 10% काय येतो 50 मी आता शिकवलं 1 नंतर पॉइंट द्यायचं आणि 2% काय येतो 1% गुणिले 2 1% येतो 5 1% येतो 5 2% काय येईल 10 अधिक 10 50 अधिक 10 कसंही काढतो माझं सुपोर्ट म्हणजे बघा मित्रांनो 45 विद्यार्थ्यांना फुटबॉल बघायला आवडतो आणि 60 विद्यार्थ्यांना हॉकी बघायला आवडते आणि यांच्या मला काय विचारलंय गुणोत्तर विचारलंय रेशो विचारलाय म्हणजे 45/60 विचारलंय मला 45/15 = 4 काय मित्रांनो 3 4 हे माझं आन्सर प्रॉपर आणि बरोबर म्हणजे ज्यांना फक्त फुटबॉल बघायला आवडते आणि ज्यांना फक्त हॉकी बघायला आवडते अशा विद्यार्थ्यांचे गुणोत्तर किती आलं 3 4 पुढचा प्रश्न बघूया सेम दिलेल्या 3 पैकी फक्त एकच खेळ बघायला आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधा फक्त एकच खेळ बघायला आवडतो आणि संख्या विचारली टक्केवारी नाही विचारली काय विचारली संख्या विचारली फक्त एकच खेळ म्हणजे फक्त फुटबॉल दुसरा कुठला खेळ नकोय किंवा फक्त हॉकी दुसरा कुठला खेळ नकोय किंवा फक्त आणि फक्त बास्केटबॉल म्हणजे किती टक्के आहे बघा विद्यार्थी संख्या 9% आणि 12% आणि 20% म्हणजे टोटल किती झाले मित्रांनो 20 10 30 32 32 आणि 9 किती झाले मित्रांनो 41% लोकांना काय वाटतं मित्रांनो 41% लोकांना फक्त एकच खेळ बघायला फक्त एकच खेळ आणि 41% ऑफ काही 500 मग काय मित्रांनो 41% कसा काढणार 40% आणि 1% 40% म्हणजे काय 10% गुणिले 4 आणि 500 चा 10% काय येतो 50 येतो 50 गुणिले 4 200 येईल इथं काय 40% म्हणजे 200 अधिक 1% काय 1% म्हणजे 2 नंतर पॉइंट म्हणजे 5 म्हणजे काय 205 हे फास्ट अशा प्रकारे काढायचं 205